तर नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. मित्रांनो तुम्ही पण जर भाड्याच्या घरात राहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकते. आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल आणि मित्रांनो तुम्हाला एक नवीन जागा घ्यायची, खरेदी करायची, जमीन खरेदी करायची आणि तिथं तुम्हाला तुमचं एक नवीन घर बांधायचं तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकतो. अशाच व्यक्तींसाठी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे, ज्या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला तुमची जमीन खरेदी करण्यासाठी, घर बांधण्यासाठी ते या योजनेअंतर्गत जवळपास 50,000 रुपयापर्यंत अनुदान इथे दिलं जात आहे. तर या योजनेचं नाव आहे पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना. ही महत्त्वाची योजना महाराष्ट्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला तुमचं घर बांधण्यासाठी जी काही जमीन खरेदी करावी लागते ती जमीन खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून इथे अर्थसहाय्य सानुग्रह अनुदान इथे दिलं जातं, ज्या अंतर्गत तुम्हाला जवळपास 50,000 रुपयापर्यंत अनुदान इथे दिलं जातं. या 50,000 रुपयामधून तुम्ही तुमच्याकडे जेवढे काही पैसे असेल ते पैसे टाकून तुम्ही एक नवीन जमीन तुमचं घर बांधण्यासाठी ते खरेदी करू शकता. तसेच घर जमीन खरेदी केल्यानंतर त्यावर घर बांधण्यासाठी पण तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई आवास योजना अशा विविध घरकुल योजना आहेत, ज्या योजनांमधून तुम्ही तुमचं एक नवीन स्वप्नाचं घर इथे बांधू शकता. तर मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल खरेदी अर्थसहाय्य योजना ही कशा प्रकारे आहे, कोणकोण व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो, तसेच या योजनेसाठी आवश्यक डॉक्युमेंट काय काय लागतील, या योजनेसाठी तुम्हाला कुठे जाऊन अर्ज करावा लागेल, या योजनेच्या अटी आणि शर्ती काय असतील, याबद्दलची एफ टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना. तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वाची योजना जमीन खरेदी करण्यासाठी महत्त्वाची अर्थसहाय्य योजना इथे महाराष्ट्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो सर्वात अगोदर ही योजना कशाप्रकारे आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. केंद्र पुरस्कृत इंदिरा आवास योजना व राज्य पुरस्कृत अन्य योजनेतील दारिद्र्य रेषेखालील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित असतात. तर हीच बाब विचारात घेता सन 2015-16 पासून दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन बेघर कुटुंबांना घरकुल बांधकामास जागा खरेदी करण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने इथे घेतला होता. तर याला मान्यता इथे देण्यात आली होती. ही योजना इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या योजनेतील दारिद्र्य रेषेखालील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू राहील. केंद्र पुरस्कृत इंदिरा आवास योजनेतील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी केंद्र शासनामार्फत 10,000 रुपये आणि राज्य शासनामार्फत 40,000 रुपये असे एकूण 50,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या राज्य पुरस्कृत घरकुल योजनेतील दारिद्र्य रेषेखालील घरकुल कुटुंब पात्र भूमिहीन कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत जवळपास 50,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य इथे देण्यात येते. पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच APL लाभधारकांसाठी लागू राहणार नाही, ही बाब प्रत्येक व्यक्तींना इथे लक्षात घ्यायची. आता यामध्ये जागेची उपलब्धता कशाप्रकारे केली जाते तर इथे तू पाहू शकता इंदिरा आवास योजनेअंतर्गत 20 चौरस मीटर घरकुलांचे बांधकाम करण्याच्या सूचना इथे देण्यात येतात. या व्यतिरिक्त शौचालय व घरकुलाच्या सभोवतलची जागा गृहित धरल्यास साधारणपणे 500 चौरस फूट जागेमध्ये घरकुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यानुसार घरकुल बांधकामासाठी 500 चौरस फुटापर्यंत जागा प्रति लाभार्थी खरेदी करण्यास मान्यता इथे देण्यात येते. म्हणजेच तुम्हाला या योजनेअंतर्गत जवळपास 500 चौरस मीटरपर्यंतची जागा कमीत कमी खरेदी करावी लागते, ज्यामध्ये तुमचं स्वतःचं घर तुम्हाला बांधायचं आहे, बाकीच्या जागेमध्ये तुम्हाला तुमचं शौचालय जे काय असेल ते तुम्हाला इथे बांधायचं आहे. मोठ्या ग्रामपंचायती तसेच शहरा शेजारील ग्रामपंचायतीमध्ये जागेचे जास्त दर व जागेची कमी उपलब्धता विचारात घेता 500 चौरस फुटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार 2 किंवा 3 लाभार्थ्यांच्या संमतीने 2 मजली किंवा 3 मजली इमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी 50,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य जागा खरेदीसाठी अदा करण्यात मान्यता दिली जाते. वरील संपूर्ण जे काही अटी आहेत
यामध्ये प्रत्यक्ष जागेचे क्षेत्रफळ हे प्रति लाभार्थी 500 चौरस मीटर इथे दिलेलं आहे। त्यामुळे या योजनेअंतर्गत 50,000 रुपयापर्यंत अनुदान इथे दिले जातं, अर्थसहाय्य दिले जातं। जी काय बाकीची अमाऊंट असेल ती प्रत्यक्ष लाभार्थ्याला इथे अरेंज करावी लागते। तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत जागेची उपलब्धता महाराष्ट्र सरकारमार्फत इथे केली जाते। राज्यातील सर्व ग्रामीण घरकुल योजना या विभागाच्या अधिकत्याखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत राबविण्यात येत असल्याने अशा सर्व योजनांचे नियंत्रणाचे काम ग्राम विकास विभाग नोडल विभाग म्हणून काम करेल। घरकुल बांधकामासाठी स्वतःची जागा नसलेल्या इंदिरा आवास योजना, रमय आवास योजना व शबरीग आवास योजनेतील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन बेघर कुटुंबांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाच्या इथे गठित अशी कार्यक्षमता इथे समितीचे दिलेली आहे। तर यामध्ये जागा हस्तांतरण योग्य असल्याबाबत खात्री करणे आवश्यक आहे। जागेचे दर प्रचलित पद्धतीचा अवलंब करून निश्चित करणे आवश्यक आहे। लाभार्थ्यांच्या नावे खरेदी प्रक्रिया पार पाडण्यासाठी समन्वय साधणे। लाभार्थ्यास 50,000 रुपयापर्यंतच्या मर्यादेत म्हणजे जागेची प्रत्यक्ष किंमत 50,000 यापेक्षा जे कमी त्याप्रमाणे मोबदला उपलब्ध करून देणे। यामध्ये स्टॅम्प ड्युटी व जागा हस्तांतरणासाठी नियमाप्रमाणे येणारा खर्च समाविष्ट असेल। खरेदी केलेल्या जागेची ग्रामपंचायत दप्तरी व सक्षम प्राधिकरणाकडे नोंद असणे आवश्यक आहे। अशा प्रकारे महत्त्वाचे समितीकडून निर्णय इथे घेतले जातात। आता जागेची निवड करताना पुढील बाबींची इथे विचारण्यात घेतली जाते। म्हणजेच जागा खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत गावठा नदीत येणारी जागा व गावठा नदीबाहेरील अकृषण निवासी प्रयोजनासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजूर केलेल्या जागा याच ठिकाणी तुम्हाला इथे जमीन खरेदी करावी लागते। जागा निवडताना समितीने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणे, उदाहरणार्थ पाणी पुरवठा, रस्ता, सार्वजनिक सुविधा उपलब्ध असल्याबाबतची खात्री इथे करावी लागते। निवडलेल्या जागेस लाभार्थ्याची सहमती असली पाहिजे। अशा प्रकारच्या संपूर्ण बाबींचा विचार जमीन खरेदी करण्याअगोदर इथे केला जातो। आता जागा खरेदी प्रक्रिया कशा प्रक्रिया असते? तर लाभार्थ्याने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत याची शहानिशा संमती करेल। लाभार्थी जागा मालकाबरोबर विक्री करार करतो। म्हणजेच त्याबद्दल मग आता तुमची घेणदेण होईल, पैसा दिले की लगेच जमीन तुम्हाला ॲग्रीमेंट वगैरे करावं लागतो। अशा प्रकारची संपूर्ण कामे इथे केली जातात। वरील बाबींची पूर्तता झाल्यावर जागेचा देय निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जातो। जागेसाठी देय निधी लाभार्थ्यांना खात्यामध्ये जमा करण्यापूर्वी लाभार्थ्याकडून प्रतिज्ञापत्र प्राप्त करण्यात येते। समिती जागेची प्रत्यक्ष खरेदी करताना समन्वय करेल। लाभार्थी जागेची किंमत जागा मालकास अदा करेन व प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया पार पाडेल। म्हणजेच ही जी काही संपूर्ण प्रोसेस असेल जमीन खरेदी करण्यासाठी, यामध्ये गव्हर्नमेंटचा एखादा अधिकारी तुमच्यासोबत असणार आहे जो की संपूर्ण सहानिशा करेल। खरंच तुम्ही जमीन खरेदी करत आहात का, संपूर्ण व्यवस्थित आहेत का, अशा प्रकारची संपूर्ण माहिती तो व्यक्ती चेक करतो। आता या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज कुठे करू शकता आणि अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे? तर यासाठी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला गट विकास अधिकारी पंचायत समिती किंवा यांच्याशी कोणत्या एका कार्यालयात जाऊन तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। तुम्हाला तुमच्या जवळचा गट विकास अधिकारी जो की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये असेल तिथे जाऊन तुम्हाला त्या गट विकास अधिकाऱ्याला भेटायचं आहे, त्यांना या योजनेबद्दल माहिती सांगायची, त्यांना या योजनेबद्दल विचारायचे कशाप्रकारे योजना आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला सांगेल आणि या योजनेचा कशाप्रकारे तुम्ही लाभ घेऊ शकता त्याबद्दलची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला इथे सांगेल। तर अशा प्रकारे मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जमीन खरेदी करण्यासाठी जे काही अर्थसहाय्य दिले जाते या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अशा प्रकारे तुम्ही अर्ज इथे करू शकता। अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल। तर मित्रांनो, तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।